हाय फ्रेंड्स, आज आपण कर्जतला जाणार आहोत. कर्जतला मिरच्या घ्यायला जाणार आहोत. तर तुम्हाला कर्जतचा बाजार दाखवते, मिरच्या कशा मिळतात. खूप लांबून लांबून इथे लोक मिरच्या घ्यायला येतात. तर मी चाललेच, तर मी म्हटलं तुम्हाला पण तो बाजार दाखवावा, मिरच्या दाखवाव्यात, कशा मिळतात, कुठे मिळतात. तर चला मग आपण आज कर्जतला जाऊया. तर चला मग तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपण कर्जतला आलो आहोत आणि स्टेशनच्या बाजूलगतच हे दुकान आहे. इथे सर्व मिरच्या मिळत आहेत. मिरच्यांचाच बाजार आहे हा. सर्वत्र मिरच्या मिळत आहेत. तर आता आपण इथे गाडी लावू. मी गाडी पार्किंग लावते. पार्किंग तर नाही आहे, पण बाजू शेजारी रस्त्याच्या मी लावून घेत आहे. आता इथे आपण गुप्ता किराणा स्टोर मध्ये आपण आलो आहोत. त्यांच्याकडे उत्कृष्ट दर्जाची मिरची मिळते. पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची लवंगी, काश्मीरी, संकेश्वरी, पांडी, लवंगी, सर्व मिरच्या इथे अवेलेबल आहेत. पाहू शकता. आता आपण दुकानाच्या मालकांकडून थोडीशी माहिती घेऊ मिरच्यांबाबत. सर, तुमचं नाव सांगा. गुप्ता, शिवलाल गुप्ता. किती वर्षापासून तुमचं दुकान आहे इथे? 1965 पासून. आणि खूप लांबून येत असतील ना घ्यायला मिरची? विरार वरून सगळे लोक येतात लांब लांबची. हात निकाल बेटा, सांगू विमसे. मग कसं तुमचं, म्हणजे कसं, किती लोक येतात, कसे घेतात वगैरे? भरपूर लोक येतात. कुठून कुठून वसई विरार? लांब लांबची लोक येतात घेतात. कर्जत बाजारपेठच त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. थँक्यू, आज सांगितल्याबद्दल. इथे असे मसालेही मिळतात जसं घेऊ तसे आपल्याला. आपल्या सोयीनुसार जसा मसाला पाहिजे तसा बनवून भेटतो. मालवणी, आगरी, कोकणी आपण घेऊ तसा प्रकार बनवून भेटला जातो, दिला जातो. जर तुम्हाला यायचं असेल तर या दुकानाला नक्की भेट द्या. कर्जतमध्ये स्टेशन जवळच आहे हे दुकान. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की या दुकानात येऊन भेट द्या. तसेच हे तुम्हाला बनवूनही देऊ शकतात मसाला. तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर बनवून मिळेल. आमचं कर्जत मिरच्यांसाठी प्रसिद्ध आहे, कारण की इथे वसई, विरार, अंबरनाथ, बदलापूर, पेण, पनवेल, माथेरान, खोपोली इथून लोक मिरच्या घ्यायला येतात. इथे उत्कृष्ट दर्जाच्या मिरच्या मिळतात आणि सर्व प्रकारच्या मिरच्या इथे मिळतात. त्यामुळे सर्वजणं इथे येण्याची पसंती करतात, कर्जतमधून मिरच्या घेण्याची. खूप जणं इथून ट्रेनमध्ये पण घेऊन जातात मिरच्यांची अशी पोतीच्या पोती भरून. तुम्ही पण नक्की कर्जतमध्ये भेट द्या आणि मिरच्या घेऊन बघा, खूप छान आहे. तर हे दादा आपल्याला मिरच्या लागेल 220 रुपये किलो. संकेश्वरी 300 रुपये किलो. आणि त्याच्यानंतर बेडकी घेऊ आपण. बेडकी 400 रुपये किलो आहे, 350 रुपये किलो आहे. 5 किलो झाली ना. 3 1 1 1 5 किलो. 7 5 12 8 8 5 8 5 14 14 तेच बोललो ना. येईन तुम्हाला 2850 इथूनच मी धने घेतले आहेत आणि हळदही घेत आहे. इथे मला हळद 130 रुपये किलो मिळाली आहे, तसेच धने 220 रुपये किलो. इथे मी 1 किलो हळद घेत आहे आणि 1 किलो धणे.
आता इथे मी चार प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. मी बेडगी घेतली आहे 1 किलो, काश्मीरी घेतली आहे 1 किलो, संकेश्वरी 1 किलो आणि लवंगी 2 किलो. अशा मी 5 किलोच्या मिरच्या घेतल्या आहेत 4 प्रकारच्या. आता हे दादा आपल्याला भरून देत आहेत पोत्यामध्ये मिरच्या. तसेच त्यामध्ये टाकण्यासाठी मी 1/2 किलो गरम मसाला घेतला आहे, हिंग घेतले आहेत, हळकुंड घेतले आहेत, धने घेतले आहेत मसाल्यासाठी. आता हे मी मसाला तयार करताना तुम्हाला दाखवणारच आहे. इथे काट्यावर वजन करून आपल्याला मसाला देत आहे, सॉरी मिरच्या देत आहे. सर्व प्रकारचे मसाले भेटतील, हळद आहे, सेलम हळद आहे आणि इथे सगळे मिरचीचे प्रकार आहेत सॅम्पलसाठी ठेवलेले आहेत. रिटेल आणि होलसेल दोन्ही आहे. हो का, चालेल. आणि रिटेलच्या भावामध्ये होलसेलची विक्री होते ते मला. अच्छा, ठीक आहे. तर फ्रेंड्स, आपण मिरच्या घेऊन आता आलो आहोत. खूप दमलं आहे, गरम पण खूप होतं आहे. तर इथे बघा मिरच्या आणलेल्या आहेत. कुठे ठेवले गं? हां, तुम्हाला दाखवते, थांबा. मिरच्या आणून मी ठेवल्या आहेत आणि वाचून गेले 3. आता काही ऊन नाही आहे. आता उद्या आपण मिरच्या टाकू, तेव्हा मी तुम्हाला वाळवताना दाखवते कशा वाळवायच्या. आता ऊन पण गेलं आहे, मग आता मिरची टाकण्यात अर्थ नाही आहे. आपण उद्या टाकू, मग मी तुम्हाला आता उद्या दाखवेन. आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या करून दाखवते.